नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, येत्या 5 दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन नक्कीच प्रेस करा। मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे व अरबी समुद्रामध्ये देखील एक चक्रवर्ती प्रणाली तर एक गुजरातमध्ये एक चक्रवर्ती प्रणाली तयार झालेली आहे। तर याचा परिणाम महाराष्ट्रातील कोणत्या भागावर चांगल्या स्वरूपात पाऊस होऊ शकतोय, चला तर आपण सविस्तर बघूया। कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात पाऊस होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण हिंगोलीमध्ये आपल्याला या ठिकाणी काळामनोरी तसेच इकडे अनुदाह या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। तर तुरळक ठिकाणी थोडा जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकतोय। मित्रांनो, या ठिकाणी लोणार जिंतूर या सर्व भागामध्ये, नांदेड भागामध्ये देखील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय। परभणीमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सर्वच ठिकाणी, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता लातूरमध्ये सर्वच भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतोय। तुळजापूर उस्मानाबाद या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पुढील 5 दिवसामध्ये होऊ शकतोय। मित्रांनो, तर कळम केज चौसाला या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर बीडकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल या ठिकाणी शक्यता कमी आहे तशी पावसाची, परंतु तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय। गेवराईकडे थोडा जोर वाढलेला राहणार आहे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। तर आंबड, जालना, देऊळगाव राजा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील, तर इकडे देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या भागामध्ये मित्रांनो आपल्याला थोडा जोर वाढलेला दिसणार आहे पावसाचा, या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा राहील। या ठिकाणी झाला असता तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतोय मित्रांनो। तर मित्रांनो, इकडे चिखली, बुलढाणा, मोठाला, मलकापूर या भागामध्ये थोडा जोर वाढता राहणार आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील। तर मित्रांनो, या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये जास्त स्वरूपात पाऊस राहणार आहे, याचा परिणाम आपल्याला जालना तसेच अकोला या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। मध्य प्रदेशच्या या पावसाचा परिणाम आपल्याला मराठवाड्यातील काही भागात तर विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी औरंगाबादकडे बघू शकता, औरंगाबादमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सर्वत्र दिसत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी विदर्भात बघूया, विदर्भामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। मित्रांनो, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, मध्यम स्वरूपाचा राहील, तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस राहील। आणि नागपूरकडे पावसाचे प्रमाण थोडे वाढलेले राहणार आहे, या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 5 दिवसामध्ये आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी गडचिरोली, देसाईगंज तसे या ठिकाणी बघितलं तर अहेरी या भागामध्ये आपल्याला गडचिरोली आणि देसाईगंज या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा, तर या ठिकाणी अहेरी, कापसी हा जो भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी जोर वाढलेला दिसणार आहे पावसाचा। तर मित्रांनो, इकडे चंद्रपूरकडे मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे। यवतमाळ, वर्धा, अमरावती या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे मित्रांनो। पुढील 5 दिवसामध्ये या ठिकाणी चांगल्या स्वरूपात पाऊस वाढलेला दिसणार आहे, पुढील 5 दिवसामध्ये या ठिकाणी चांगल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल। तसेच मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता अकोल्यामध्ये, अकोला, अकोट तसे इकडे अचलपूर या सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील, तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस राहील। अमरावतीला जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे। मध्य प्रदेशमध्ये जो पाऊस जास्त प्रमाणात होणार आहे त्याचा परिणाम आपल्याला विदर्भातील बऱ्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण जळगावकडे बघूया, जळगाव, परोळा, भुसावळ, एरंडोल या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो। या तसेच चोपडा, आमळे, पाचोरा, अजंता तर इकडे जामनेर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा, आणि चाळीसगाव आणि कन्नडचा विचार केला असता या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल या ठिकाणी मित्रांनो पुढील 5 दिवसामध्ये। आणि मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता धुळे आणि नंदुरबारकडे बघितलं असता, धुळे आणि नंदुरबारला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा धुळेमध्ये, आणि नंदुरबारला देखील तीच परिस्थिती राहील, परंतु नंदुरबारच्या काही भागामध्ये आपल्याला थोडा जोर वाढलेला दिसणार आहे। तालुका शहादा तसे इकडे नवापूर या ठिकाणी थोडा जोर वाढलेला दिसणार आहे पावसाचा मित्रांनो। नाशिकमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पावसाची शक्यता आहे, कारण कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर जास्त राहणार आहे, त्याचा परिणाम आपल्याला नाशिकवर देखील बघायला मिळू शकतो मित्रांनो। तर मित्रांनो, अहमदनगरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे। अहमदनगरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। पुणे या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील, तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सोलापूर, पंढरपूरचा विचार केला असता या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या ठिकाणी।
जास्त नाही परंतु हलक्या हलके ते मध्यम स्वरूपाचा राहील, थोडे प्रमाण कमी राहणार आहे. जतला देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. सांगली कोल्हापूरचा विचार केला असता या ठिकाणी सांगलीला मध्यम स्वरूपाचा तर कोल्हापूरला तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. तर साताऱ्याला जोर वाढलेला राहणार आहे या ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसत आहे. आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण कोकण किनारपट्टीला आपल्याला सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे पुढील 5 दिवसांमध्ये. या ठिकाणी पावसाचे प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढणार आहे मित्रांनो. मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण येत्या 3 दिवसाचा हवामान अंदाज सविस्तर जाणून घेऊया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो जर चुकून तुमच्या विभागाचे नाव राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो.